सर आता चव्हाण ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे जेवणाविषयी म्हणजे तक्रार म्हणता येत नाही, पण आपल्या जेवण आणि त्यांच्या जेवणामध्ये फरक होता. तर ह्या संपूर्ण फायर ब्रिगेड म्हणजे जगातले जेवढे फायर ब्रिगेड सगळी टीम आलेली, त्यांच्यासाठी गेट टुगेदर झालेलं का तिकडे, त्याविषयी काही सांगू शकाल का? गेट टुगेदर जो मी तुम्हाला फोटो दाखवतो, पहिल्या दिवशी जो झाला प्रेयरचा, चर्चमध्ये जी प्रेयर झाली ती सर्व जेवढे पार्टिसिपंट्स आलेले होते 63 कंट्रीजचे, त्यांच्यासाठी ती प्रेयर होती, फायर फायटर्स प्रेयर. त्यानंतर त्यांनी सर्वांना एकत्रित डिनरचा प्रोग्राम ठेवलेला, तोच एक इव्हेंट एकत्र झाला. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस क्लोजिंग सेरेमनी झाली, त्या क्लोजिंग सेरेमनीला मग शेवटी सर्वांना परत एकत्र येऊन तिथे थोडीशी डीजे नाईट झाली. आणि अशी देवाणघेवाण झाली का की तुमच्याकडे कशा पद्धतीने फायर फायटिंग होते, आमच्याकडे कशी होते फायर फायटिंग, अशी देवाणघेवाण झाली का इतर देशांना? इतर देशांची सांगितलं जातं, जे माझ्याबरोबर इंटरॅक्शन झालेले जपान वाले होते, त्यांच्याशी माझी इंटरॅक्शन झाली या संदर्भामध्ये, आमचे मेंबर्सशी, त्यांच्याकडे काय चालतं, त्यांच्याकडे डिझास्टर कशा प्रकारचे असतात, आपल्याकडे डिझास्टर कुठल्या प्रकारचे होतात, डिझास्टर आल्यानंतर तिकडे काय कार्य केलं जातं, किंवा त्यांच्याकडे कुठले कुठले इक्विपमेंट आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटेल आपल्या मुंबई फायर ब्रिगेडचा, जपानचे एक फायर फायटर्स मला भेटलेले, ते रिटायर झालेले, ऍज अ व्हॉलंटियर म्हणून ते पार्टिसिपेट करण्यासाठी आलेले होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांची माझ्या एक 73 इयर्स वय होतं, बॉडी फिटनेस वगैरे चांगला होता, ते त्यांच्या देशातलं जे आहे जपानचं टेक्नॉलॉजीज आणि त्यांनी काय कामं केलं ते आपल्याला सांगत होते. आणि ते बोलता बोलता मला असं म्हटले की साहेब आमच्याकडे वर्ल्ड्स हायएस्ट लॅडर आहे, म्हणून मी एक क्युरिओसिटी त्यांना विचारलं, वर्ल्ड्स हायएस्ट लॅडर म्हणजे जो आपल्या व्हेकलवरती प्लॅटफॉर्म असतो लॅडरचा, क्युरिओसिटीने विचारलं सर वर्ल्ड हायएस्ट म्हणजे तुमच्याकडे किती मीटरची लॅडर आहे, ते बोलले साहेब आमच्याकडे 51 मीटर्सची वर्ल्ड्स हायएस्ट लॅडर आहे. मी शॉक झालो, मी म्हटलं सर मुंबई फायर ब्रिगेड कडे 91 आणि 81 मीटर्सच्या लॅडर उपलब्ध आहेत आमच्या मुंबईमध्ये. तर ते एकदम म्हणजे शॉक झाले. त्यांनी मला फेसबुक पेज वरती अटॅच करून घेतलं आणि मला सांगितलं साहेब तुम्ही ज्यावेळेस मुंबईला जाल त्यावेळेस मला तुमच्या त्या 81 मीटर्स आणि 91 मीटर्स लॅडरचे फोटोग्राफ्स पाठवा, जेणेकरून मी जेव्हा कधी परत मला इंडियाला यायला चान्स मिळाला तर मी मुंबई महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला अवश्य भेटेल. खरंच हे म्हणजे गौरवाची बाब आहे आपल्या मुंबई अग्निशमन दलासाठी. आपल्यासोबत केदारे आहेत अग्निशमन दलाचे जवान, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये कुठल्या आणि कुठलं पारितोषिक मिळालं त्याबद्दल काही सांगू शकत नाही. नमस्कार, अग्निशमक प्रवीण शिंदे केदारे, मी दादर अग्निशमन केंद्रावर कार्यरत आहे. मी सॉफ्टबॉलमध्ये गोल्ड मेडल म्हणजे प्रथम पारितोषिक मिळवलं आहे आणि भारताच्या प्रतिनिधित्व म्हणजे त्यात एक सदस्य होतो, समजा टीममध्ये एक सदस्य होतो आणि 4x400 रिले त्यात मी सिल्वर मेडल मिळवलं आहे. यासाठी म्हणजे ऐनवेळेवर कशी तयारी करावं आणि कसं जावं आणि कसं करावं तिथं हे मला बऱ्यापैकी तिथे समजलं. प्रॅक्टिस तर होतीच आमची पण मध्ये थोडेफार गॅप आणि जॉबमुळं आणि प्रॅक्टिसमुळं राहिला कल्याण लावे यायला जायला थोडी तकलीफच व्हायची. आणि प्रॅक्टिस तरी प्रॅक्टिस पहिल्यापासून चालू होते. मी नॅशनल गेम आपले नागपूरला झाले होते त्यावेळेस सगळं म्हणजे थर्ड प्राईज मिळालं होतं मला, त्यामुळे थोडं माझे बऱ्यापैकी हे झाला म्हणजे जाण्यासाठी मला जावं आणि तिथं काहीतरी करावं असं वाटलं मला. आणि तिथे गेल्यावर जेवणाची म्हणजे सकाळी उठायचं, मॅगी खायची, मिळालं तर दुपारच्या टायमाला एक सफरचंद खायचं आणि संध्याकाळी खिचडी बनवली ती खिचडी खायची, असं करूनच दिवस काढला.